नमस्कार आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना. तर भाऊ बहिणींना मी काय सकाळपासून इडीव नाही टाकलं बरं का, मी थोडी कामात आहे त्याच्यामुळं. आणि एक ताई आणि दादा पण आलती भेटायला, त्याच्यामुळं काही व्हिडिओ टाकलाच नाही मी. तर आज आता दसरा आलाय जवळ, तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे घट आले ताई जवळ. तर दसऱ्याचा राडा काढावा लागतो. तर आता राडा तर भरपूर आहे बरं का, काढल तेवढा कमीच आहे. आणि ती चाललाय तुमच्या पुनंताईचा राडा काढायचा. तर हो का बराच लय पसारा काढलाय भाऊ बहिणीनं मी, हे काय दिसतोय का. तर घराला आता आहे ना म्हणजे ही पण करायचंय ना, ती प्लेस्टर पण करायचंय. तर बरंच असं काम आहे. आणि एका माणसाने लावली चेष्टा, खातो पितो आणि जाऊन तिथं एखादा आमदार कसा खुडचीव बसतो, कसा खुडचीव प्रवचन करत बसतो या, त्याला कोण सांगणार, सांगणार कोण तुम्ही सांगा मला भाऊ बहिणीनो. किती हो माझ्या डोक्याचं भजन करतो या, कोणचं मन बघायचं, कोणचं मन बघायचं. माझी टोपी एक दिवस पिटली म्हणजे लय पिटते, तुम्हाला माहित आहे. एक तर माझ्या आहे ना पाठ मान आणि डोक्यात माझ्या मुंगी आग निघत असते. आणि मी आता हो का मी करते काम आणि आमदार बाहेर जाऊन बसला या. आणि सतत सदाना कदा काय मला भूक लागली आणि माझ्या पोटाला नाही आणि मला कोण करून घालणार आणि मला कोण जेवाय देणार, ह्याच्याशिवाय त्याचं दुसरं काहीच नाही, काहीच नाही. एक एक दिवस इतका वैताग येतोय ना, असं वाटतंय काय करावं काय नाही. तरी पण मी गपच बसते का, तर लेकर बाळांसाठी मी कुणाला सांगायचं. आज गड्यावानी सगळं घर हॅन्डल करायचं, ज्या जिथं नाही तिथं पैसा पाणी खर्च गड्यावानी करायचा. आपण प्रत्येक काम गड्यावानी करायची, म्हणजे जिथं बिल काय लागल तिथं उभं राहायचं गड्यावानी. एका गड्याचं काम असतं घरातल्या सगळ्या जबाबदारी सांभाळायचं, पण एका बायाला सांभाळावं लागते ते. आणि जर बोलाय गेलं की बाईचं तोंड दिसतं, बाईने काय करायचं, हा काय करायचं त्या बाईने. लेकरांना काय पाहिजे बाईने बघायचं, घरात काय लागतंय बाईने बघायचं. हा आणि राहिली गोष्ट तर येतो खातो पितो आणि जातून तिथं प्रवचन करत बसतो. हा कोण सांगणार ह्या माणसाला, ह्याच्या जबाबदाऱ्या सांभाळा कोण सांगणार. आणि तीन वेळा सांगतो मी 15 वर्ष काम केलं आणि मी 10 वर्ष काम केलं. अरे बाबा 15 वर्ष तुला काम नव्हतं करायचं, तू लग्न कशाला केलं आणि दुसऱ्याचं हाल वनवास. हा बायकांनी बोलली की दिसते ती तोंड बायकांची, पर नवरा काय निसत काय म्हणतात का नाही. लेकर बाळ फायदा केली होती, सांभाळायची कुणी, कुणी सांभाळायची सांगा बरं भाऊ बहिणीनो. आता मगाशी त्या ताई आल्या त्याच्यामुळे मी शांत होती भाऊ बहिणीनो, मी काय बोलली नाही. म्हणलं नको बाबा जाऊ द्या, आता त्याला नाही मला त्याला बोलूशी वाटत नाही. पण मी बोलवून घेतला आणि म्हणलं चहा प्यायला ह्याला. आता माणसं आल्यावर तर आपल्याला नाही ना, घरी माणसं आल्यावर कसा तो जर तिथं बसतोय चिचं खाली जाऊन एखादा बुवा बसल्यावानी काय बोलायचं बरं अशा माणसाला. तुम्ही सांगा मी व्हिडिओ टाकत नाही, टेन्शन नाही मी व्हिडिओ टाकत नाही. व्हिडिओ न टाकण्याने माझंच नुकसान होत आहे, मला काही दुसरा कुणाचा आधार नाही. त्याच्यामुळं मला आहे ना हो का व्हिडिओ टाकलं तरच पैसा पाणी मिळतो. आणि ती पैसा पाणी मला आहे ना लय मला लेकर तीन लेकर सांभाळायच्या, तीन लेकरांचं बघून घरात बाजार हाट लेकरांना काय लागतंय काय नाही बघायचं. आणि मग स्वतःकडे बी लक्ष द्यायचं, स्वतःच बी स्वतःच करायचंय आम्हाला, जग नाही येत करायला. आणि राहिली गोष्ट तर मला बऱ्याच बायकांच्या कमेंट येते त्या की तू मंगळसूत्र कुणाच्या नावाचं घालती, मंगळसूत्र कुणाच्या नावाचं घालती. तर मंगळसूत्र मी गावाच्या नावाचं घालती या. आता माझं गाव येऊन आहे ना माझं निवारण करल, माझी लेकर बाळ गाव येऊन सांभळल. आता तसंच म्हणावं लागल मला, कारण की जबाबदाऱ्या तर काय सांभळत नाही बाबा. बाबाला जर काय बोलाय गेलं की बाबाला येतोय झिनका, बाबाला आपण सुईचं बोललं की बाबा आडव्या शिरतोय. हा कुणाला सांगायचं, बोलाय गेले की माझं डोकं दुखाय लागलंय, लय डोकं माझं तन 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 करून दुखाय लागलंय. तरी मी शांत आहे बरं का, जाऊन द्या मरू द्या आज नाही उद्या सुधरल, जाऊन द्या मरू द्या आज नाही उधरल उद्या सुधरल. ह्याच जवाब बघितलं की माझ्या पोटाला भूक लागली, मला जेवाय नाही, मला भाकरच द्याय ना आणि मला डब्बाच द्याय ना. हा कोण द्यायचा डब्बा, कोण करायचं भाकरी. हा
लय एक एक दिवस असं टेन्शन येतंय माझ्या डोक्याला. आता नोकर ह्याच्याच हाता खालचं होऊन राहतो आम्ही. ह्याला आहे ना, ह्याने किती काय केलं तरी ह्याला भाकरी तुकडं असं पूर्व म्हणजे घेऊन पळतो, धावत जातो, धर बाबा खा 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 खा, आणि सदा नखादा भुक्यालाच असतोय गडी. आणि किती ह्याला अनपाणी घातल्यापासून आपलं, किती जरी ह्याला अनपाणी घातलं ना तरी बी सदा म्हणतो मला उपाशीच मारती, मला उपाशीच मारती. मग काय वाऱ्या जगतो का काय? उपाशी मारती, उपाशी मारती. हा वाऱ्या जगतोय का ह्यो माणूस? आजपर्यंत 15 वर्ष झालं ह्यो लग्नाला, 15 वर्ष ह्यो वाऱ्या जगत होता का माणूस? सांगा बरं तुम्ही. हा जवा बघा होता. आणि ह्याला एक कारण पाहिजे, कुठल्या बी गोष्टीला एक कारण पाहिजे. बायकोला कुठं खालीपणा दाखवायचा म्हणलं ना, हिथं बी शेजारी पाजारी आता बघतेत माझी, ज्या वेळेस बायकोला खालीपणा दाखवायचा म्हणलं ना, कुठं कपडेच घेऊन बसल बाहेर जाऊन, कुठं भांडीच घासत बसल. म्हणजे मुद्दाम बायकोला लोकांनी नावं ठेवावी म्हणून ह्याच चाळ चालू असते. तर बायकांची काम आहे तर आमच्या, आम्ही मला जेव्हा सवड भेटेल तेव्हा मी करत जाईन की काम. हा ज्या वेळेस मला टाइम भेटेल, आता व्हिडिओ काढायचं मी काम करती, शिलाई मशीनीचं बी मी काम करती, कोणतं मन काम करायचं तुम्ही सांगा. हा एक बाय असून आणि परपंच माझा एकटीच आहे का? हा लेकर बाळ सांभाळायची जबाबदारी फक्त मीच घ्यायची का? हा सगळ्या गोष्टीला जेव्हा आपण काय बोलागी जाईल तेव्हा मी बायांची काम करायला लावते. अरे तू बायांची काम करतो त्याला आम्ही काय करणार आहे? आणि राहिली गोष्ट तर त्याची पहिल्यापासूनच ती खोड आहे. आमच्या लग्नाच्या, माझ्या लग्नाच्या आधीपासून बी तो बायाची काम करत होता, त्याची आई त्याला करायला लावत होती, पुढेच मी करायला लावली का? हा राहिली गोष्ट तर त्याला भाकरी तुकड्याची ह्याची, तर तो काय वाऱ्यावर जगतोय, त्याला भाकरी तुकडं काय मी घालत नाही आणि घालणार पण नाही. लय जर माझ्या डोक्याच्या वरून चाललं ना तर घालणार बी नाही. लय माझ्या डोक्याला टेन्शन व्हायला लागलंय. त्याचं कसं झालंय, खाणं बोकडाचं आणि अंग लाकडाचं. किती खाल्लं तरी सदा नाही, किती खाल्लं तरी सदा नाही. आता तुम्ही बघितलं भाऊ बहिणीनं, मी एवढ्या ह्याच्यात आहे ना व्हिडिओ टाकत नाही जेवणाचं. ह्याच्या आधी महाग सरू सरू ह्याला भाकर तुकडं घालत होती का नव्हती? मी का बघितलं नाही तुम्ही व्हिडिओ मध्ये? हा आता एक जाऊन द्या, मी व्हिडिओ दाखवत नाही म्हणून तुम्हाला दिसत नाही. आणि इथं कसं आहे, सोशल मीडिया प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण द्यावं लागतं, या प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण द्यावं लागतंय की कुणाला काय केलं, कुणाला काय नाही केलं, कुणाला दिलं, कुणाला घेतलं, हे असं सोशल मीडियावर प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण द्यावं लागतं. या वैताग आलाय माझ्या तर जीवाला. हा का बारीक आहे का ह्यो माणूस? ज्या वेळेस ह्यो कामाला जात होता त्यावेळेस मी इथं घरी बसून मिशनीचे काम ही करत होती. मी इवळायची, रडायची, बोंबलायची, माझी पाठ दुखती, माझी मान दुखती. मला म्हणायचं काम करू नको, नको करू. आम्ही सांगतो का तुला काम कराय, आम्ही सांगतो का तुला काम करायला. आणि काम केलं की म्हणायचं बघू पैस, हा बघू पैस. आणि तुझा नाही का परपंचा, तुझा नाही का परपंचा. हा असं म्हणू म्हणू माझ्या कुंडात त्या टायमाला बी बराबरीनं सगळं काम करून संसार करून घेतला. हा माणूस म्हणताय जाऊन द्या मरू द्या, जाऊन द्या मरू द्या, आज नाही उद्या सुधरल, आज नाही उद्या सुधरल. आपली 2-3 लेकर बाळ आहेत, लेकरांच्या तोंडाकडे बघून तरी ह्यो माणूस शहाणा होईल. पण काय नाही, त्याला गुण पडना मान पडना. आणि राहिली गोष्ट तर सोशल मीडियावर दाखवायची, तर सोशल मीडियावर दाखवणार मी. आणि खोटी खोटीच भांडणं आहे ती, ज्याला वाटतंय ना ही खोट 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 खोट, तर खोट खोटच आहे. मी बी नाही आता लय सगळं सारखं स्पष्टीकरण देत बसणार कुणाला. हा जी मला त्रास वाटल ना तो मी कॅमेऱ्या पुढे सांगत बसणार. लय झालाय माझ्या बी जीवाला त्रास. कुठवर सहन करण्याची बी एक क्षमता असती माणसाची. आणि राहिली गोष्ट तर आता कपड्यावर बी म्हणते कपडे आहेत की त्याची, ते हिताची तू कुठं नाही जात. लय सांगत असल तुम्हाला हित हाय तिथं हाय तिथं हाय, खायला पियाला येईल, खाऊन जाईल आणि माझ्या नावाचा डांगणवाडा पिट्यात बसल. मी स्वतः आहे ना मस्त दिसते भोपळ्यावानी हातीवानी, पण मी स्वतःच आहे ना खाण्यापिण्या वाचून उपाशी बसायला लागली. या टेन्शन नाही, माणूस भाकरी तुकडा खात नाही काय नाही. माणूस म्हणतय बाबा आपल्या डोक्यात विचार, आपल्या डोक्यात विचार, आपली लेकर बाळ आहेत, आपलं अमक आहे, आपलं तमक आहे. हा मग आता तुम्ही सांगा, एक बाय कुठवर काम करणार आहे, म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी बघणार आहे? आज गड्याची काम आहेत का नाही घरातली? उगा आता ही घराचं प्लॅस्टर फिस्टर जर चालू करायचं, गड्याचं काम आहे का नाही बघायचं? बायांनी काय म्हणून बघायचं सांगा बरं? बाया काय म्हणून बघणार? गड्यासारखा गडी जाऊन बसतोय तिथं बाहेर, खातो पितो, मला भाकरी घालत नाही.
Cotă gava cărzaun că tu când rai li goște de teja ai nebacri gala ci da ai corbăr bacri ce vor ca va tucura de tnai. Cai sang tu ai să bușă în șembăr ea. Ai bacri gal tin bab bacri gal tu. Cune n-ai bacri galăt. Hitați te la caia la ea vă lactă. Bacri gala ai la. Ai negat lea în bapa negat lea. Cune n-ai gat lea. Bacri caia la hitați ea vă lactă. Ani hita alea și vai tătează pot băr bacri suda betat n-ai te la. Te-o cai sang tu șembăr ea la mală. Ugamază zăr tăl că dilei firun. Ha? Kiti rada păd la e gharat. Ia că da mă tot sol baba. Das rada la ea. Mi tăr hai ce dira ni mai de gărit. Ha? Mă la tăr n-ai cută zavă la gă dun tin lecra bala în băcti băia. Gări păr pâncea că aca handel cărti. Ni da n-apun. Ia ura te ura tăcăru la gai năgu băi. Hm? An rai li goște tăt să hata ni bakri cărai ța. Te-a plea purtăți cărtu. N-ai gavă la cărun galăt tiu an pani. Bacrin tucrân bat și zau la am că chelă tări. Ca tu thang la teză ca e, te ni cai chelă alicăr alicăr, ecta jiu, ani sada și ucărai lag la ea, ani lecră ca un dile te mala sambrai la. An adun un pai jiti lecră, bai ca cărai nic tu ea, gădit lecră cărai ca, nic tu ea, poră pai jiti, ha? Poră pai jit, adun bai ca pai jit, lei cai cai pai jit. Ata e mota ishtar dar manus. Hela bai ka pai ji, azun purga pai ji. Lai kai kai pai ji. Ata mi kai jasta bolat. Ata bulti jastaz bulti mi. Jastaz bolnar hai. Karan ki maji pan san karne ji shakti ata ka sampat ali ya. An sana sudi za masma la kai kai bai ni mantet punam ta izaun dia tu mi naka lod giu, tu mi naka lod giu, tu mi naka tension giu. Kai naka tension giu. Manai ca tonda ni te uda sopa asta ya. Pan jaya vres aple swata obiti na te goshta, te vres kaya ta man sala ki baba, kai hain kai na di. Ha? Tu mi na ka tension giu. An izzat an abru, gili ti kada ti allavat. Izzat an abru. Na ima la tar na izzat. Rai lic na ima la thiwa ichi bina. Izzat an abru. Paile pas na izzat an abru sa sa manus ichar karun ga basta ya. Navrecea gări n-anti, ca mi pan ca-i pălun pilun n-au te ali. Pălun gizată, te sudă suca s-a mădănat, baia n-anti te. Nihi ca am cea doche la tan. Roță-ți mădă în tela cu un rădă. Să-n suda la ai, să-n sudiță, că să rai lăpai jihe mansă. Nihi jihe la călai nu cu ei, apli tin lecră bă, la hai baba. Ha? Apli lecră cu năce toate căr băgaici, apli bai cu cai mănun băgaici. Ha? An mala uli să cai nit nat kirai li ki le natti. Cuna sa te natti. Vede o bagna ranni manaiță. Naure la tun la nit bolat nai și vea diti. Mang cuna sa te tu eudi natti. Gava sa te natti mi. Gau bagai sa asta na mala. Te cea mula mi natti. Mala ca e natai sa adicar hai vei. Mi. मला नटायचा अधिकार नाही कारण की मी सोशल मीडिया चालवती सोशल मीडिया व्हिडिओ काढती म्हणून मला नटायचा अधिकार नाही असंच म्हणावं लागल नाही तर काय कोणासाठी नटतीन काय काय करती हो का आता पसारा काढलाय होईल तर होईल मी बिना विचार करणार दोन पुरे पाठवले तर हॉस्टेलला इकीला दुखणं आलं तर नीट करून पाठवली हो का टाकलाय राडा सगळा माळा हे केलाय मोकळा अजून बराच लय राडा आहे अजून तुम्हाला सांगती या दोन रूम मोकळ्या करायच्यात इकडून चालू करायचं ना प्लॅस्टर त्याच्यामुळं दोन रूम मोकळ्या करायच्यात पैसा बी नको म्हणून तिथं वत मरणाचा पैसा बी प्रत्येक गोष्टीला लागतोय कुठं म्हणून पैसा आहे का बाया माणसाने वतायचा हा बारीक आहे का माणूस माणसाला बी कळाय पाहिजे ना की आपण बाबा बारीक आहे का आपण आता तीन लेकराचा बाप आहे आपल्याला बी सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत हा एक बाय माणूस आपल्याला टक्कर देती आपल्याला जिथं पाहिजे तिथं आपल्या बरोबर उभा राहती एक बाय माणूस हा एक बाय माणूस असून कवा हार मानत नाही मग आपण का हार मानायची संसारात आणि 15 वर्ष संसार काम केलं म्हणजे आखी जिंदगीची कमाई करून ठेवली असं नाही ना झालं हा बाबा 15 वर्ष जर एका आखी जिंदगीची जर कमाई करून ठेवली असती तर ठीक आहे गोष्ट हा 15 वर्षात काय केलं 15 वर्षात काम करून कुणाला दिलं आम्हाला आता आम्ही तर आमच्या हातात बांगडी नव्हती 15 वर्ष जेव्हा काम करत होतो तेव्हा हा
अंगाव सुद्धा फटके कपडे घालून मी स्वतः राहायची एवढी मोठी असताना. व्हिडिओ सुद्धा आहे तर माझं फटक्या कपड्यावर, जाऊन बघायचं ज्यांनी बघितलं नाही त्यांनी. व्हिडिओ सुद्धा आहे तर माझं फटक्या कपड्यावर पहिलं. 15 वर्ष संसार काय म्हणतात, 15 वर्ष काम केलेलं नवऱ्याने त्याच, 15 वर्ष नवऱ्याने काम केलं आणि मी त्याच्या पैशावर आईस करत बसली, असंच म्हणायचं, म्हणावं लागलं नाही तर काय. नवरा कष्ट करत होता आणि मी घरी बसून खात होती, परत त्याच्या पैशावर आईस करत होती, असंच म्हणू नाही तर काय. लय वैताग आलाय भाऊ बहिणीनो, मला असं वाटायला लागलंय निघून जावं कुठं तरी, एवढा वैताग आलाय. पण आता कसं आहे माहितीये का, लेकरं बाळ बघून गप बसायचं या लेकरं बाळांच्या तोंडाकडं. आणि राहिली गोष्ट तर आता बरेच म्हणतील की प्लॅस्टरसाठी आपलं घराचं काम करायचंय म्हणून आहे ना नाटक चालू आहे, नाटक चालू आहे. तर होय नाटकच चाललं या, नाटक कंपनी खोलली मी आता आणि नाटकच बघाय येणार आहे. नाटक ज्याला बघू वाटल त्यांनी बघा, नाही तर बघू नका आणि दुसऱ्याच्या डोक्याला टेन्शन काय करू नका. नाटक व्हिडिओ सुद्धा टाकायला मन होत नाही. एक एक दिवस घरचं झालं थोडं म्हणून दारच्याने धाडलं घोड, अशी गमत झाली या. माणूस म्हणताय जाऊन दी मरुदी बाबा, जाऊन दी मरुदी या. कुणाला म्हणून तोंड द्यावं, कुणाला म्हणून तोंड द्यावं, ही काय रोजचा डोक्याला ताण. हा बस झालं आता बस, फुकटचं नाही कोणाचं खात तवा बोलून घ्यायला आणि कुठल्या गोष्टी करायला. आपलं खायचं जगाचं बोलून घ्यायचं ही कुण्या देवाची रीत आहे. बस की थांबवायचं आता कुठंतरी थांबावं असं वाटतं मला. आणि मला असं पाहिजे आणि मला बायको पाहिजे आणि मला कुणाचं येईना ऐकू आणि पाहिजे फक्त बायको. आणि एक तिकडून म्हणतोय नाही वय आपलं नशीब खोट नाही, आपला बी दिवस येईल तो बी झाला बावळट बोड्याचा. आपलं नशीब खोट आणि आपला बी दिवस येईल तो तर भाव आहे का वैरे आहे कोण म्हणावं लागल काय नो. आता काय बोलायचं, बोलायला कुणाला तोंडच नाही राहिलं बघा माझ्याकडं. लय टेन्शन येत आहे भाऊ बहिणीनो, मी आहे ना व्हिडिओ कुणाचं एकतर बघत नाही घरातल्या माणसांचं, आणि बघितलं की माझ्या डोक्याला एकतर ताण होतोय घरातलं थोडं आणि हो काही बाहेरनी डोक्याला ताण. ज्या वेळेस सगळा भार एकट्या माणसावर पडतो ना त्यावेळेस माणसाला कळतं की बाबा काय असतं काय नाही आणि कुठवर. आणि ज्या वेळेस नवरा 15 वर्ष कष्ट करत होता ना त्यावेळेस मी स्वतः नवऱ्याला साथ दिली या, कष्ट करून. काय सांगतो शिंबिर, मी 15 वर्ष केलं, मी 100 वर्ष केलं काय नाही. 15 वर्षात 15 वर्ष काम करून तेवढं कमवून ठेवलं असतं तर ठीक म्हणता आलं असतं बाबा यांनी. 15 वर्ष काम करून तेवढं कमवून ठेवलंय म्हणून तो आता खुर्ची बसून आमदारावानी बाता सोडतो या, म्हणता आलं असतं 15 वर्षाच्या कष्टाचं. काय 100 वेळा जावा बघत होते काय कावनच आहे मला. 15 वर्ष कष्ट केलं, 15 वर्ष कष्ट केलं, 15 वर्ष कष्ट केलं, 15 वर्ष कष्ट केलं. आता ह्या पोरींचा कोण बघणार आहे पुढचं, त्यांची लग्न आहे ती, त्यांचं शिक्षण आहे, आयता बसल का बाप. आणि लिखी काय बापाला टाकून देणार आहे त्या बाया, मी माझ्या बापाने आमच्या काय नाही केलं बाया, चल बाया मी आम्ही बापाला बघणारच नाही असं करतील का. अहो मला कमी पण बापाला ज्यादा बघतेले लिखी, तेव्हा नाहीत म्हणायची आईने आपल्या एकटीनं केलंय. काय सांगता लेकींचं लेकांचं कोणाचंच. लय टेन्शनवर डोकं आहे माझं सध्याच्याला.